पुण्याच्या आंबेगावात अभिनव संकुलात भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी चिमुकल्या वारकऱ्यांनी हरिनामाच्या जयघोषात परिसर दुमदुमून काढला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध अभंग भक्तिगीतं आणि त्यावर आधारित नृत्य सादर केली. आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बारामती पोलिसांनी रूट मार्च काढला. यंदा एकाच दिवशी आषाढी एकादशी आणि बकरी ईद साजरी होते. या निमित्तानं पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढून नागरिकांमध्ये विश्वासाचं वातावरण तयार केलं. बीड जिल्ह्यामध्ये मान्सूनचं आगमन झालंय. सध्या रिमझिम पावसानं हजेरी लावली असल्यानं बीडकरांना अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यातल्या सूर्या आणि वैतरणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे प्रशासनानं स्थानिकांना सतर्क राहायला सांगितलंय. मुंबई आग्रा महामार्गावर वाहन चालकांना काल प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. रेल्वेच्या दोन्ही लेनवर तब्बल 10 किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरच्या खड्ड्यांचं साम्राज्य, अर्धवट कामं आणि पाऊस यामुळे ही वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी बीकेसीत जाऊन मिठी नदीची पाहणी केली. सखल भागामध्ये पाणी साचलेल्या ठिकाणांचा त्यांनी आढावा घेतला. मुंबईत पावसाचा जोर कायम राहिला तर मिठी नदीचं पाणी पात्राबाहेर येऊ शकतं आणि त्याच पार्श्वभूमीवर चहल यांनी मिठी नदी परिसराची पाहणी केली. मुंबईतल्या बोरिवली वेस्टर्न एक्सप्रेस हायवे शेजारच्या देवीपाडा मेट्रो स्टेशन परिसरातली जमीन खचली. स्टेशन जवळचा जमिनीचा भाग पूर्णपणे ढासला. त्यामुळे मेट्रो स्टेशनला धोका निर्माण होऊ शकतो. या घटनेनंतर मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या प्रवेश आणि निकासामध्ये काही तात्पुरते बदल करण्यात आले. सह्याद्रीची उंची म्हणजे